नमस्कार मित्रांनो, आपल्याच यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी वाल संबंधित व्हिडिओ घेऊन आलो आहे. वाल किती प्रकारचे आहेत आणि कोणता वाल कोठे यूज करायचा याच्यावर मी आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक आणि शेअर करा. चला तर बघूया, मग आपण सर्वप्रथम वाल म्हणजे काय ते बघूया. वाल म्हणजे काय? ते एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे जे पाइपिंग सिस्टममधील प्रवाह बंद करण्यासाठी कार्य करते आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाल वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण वाल विषयी चर्चा करणार आहोत. तर फर्स्ट नंबरला येतो गेट वाल. गेट वाल एक ऑलमोस्ट कॉमन टाईपचा वाल आहे. याला जास्त तर प्लांटमध्ये वापर केला जातो. गेट वालला तुम्ही कोठेही कोणत्याही पॅकिंग सिस्टममध्ये यूज करू शकता, जसे की पाणी, गॅस, ऑइल, एअरच्या सगळ्या प्रकारच्या पाईपमध्ये गेट वालचा यूज करू शकता. सेकंड नंबरला येतो ग्लोब वाल. ग्लोब वाल हा एक असा वाल आहे. ग्लोब वाल पाईपिंग सिस्टममध्ये अशा जागेवरती यूज केला जातो ज्या ठिकाणी प्रवाह कंट्रोल करायचा असतो. ग्लोब वाल हा गेट वॉलपेक्षा थोडा कॉस्टली आहे. हे मुख्यतः यासाठीच बनलेलं आहे की जसे की प्रवाह नियंत्रित करणे म्हणजे एक लाईन मध्ये ठेवणे, उदाहरणार्थ प्रवाह कमी जास्त होऊ नये म्हणून ग्लोब वॉल त्या ठिकाणी यूज केला जातो ज्या ठिकाणी एका लाईनमध्ये प्रवाह ठेवायचा असतो. थर्ड नंबरला येतो मित्रांनो चेक वॉल. जसे की चेक वॉलला आपण NRV पण बोलतो, नॉन रिटर्न वॉल. चेक वॉलचं काम काय असतं मित्रांनो? चेक वॉलचं काम असतं पाइपिंग सिस्टममध्ये पाठीमागचा प्रवाह कंट्रोल करण्यासाठी केला जातो. एकाच डायरेक्शनमध्ये पाणी जावे, पाठीमागच्या प्रेशरमधून पाणी आउट म्हणजे रिटर्न जाऊ नये म्हणून आपण चेक वॉलचा यूज करतो. जेव्हा पाठीमागच्या लाईनमध्ये प्रेशर बनतो तेव्हा चेक वॉल बंद होतो आणि रिटर्न पाणी येत नाही. या ठिकाणी पाठीमागचा प्रवाह कंट्रोल करण्यासाठी आपण चेक वॉलचा यूज करतो. फोर्थ नंबर आहे मित्रांनो बॉल वॉल. बॉल वॉल पण एक असा कॉमन टाईपचा वॉल आहे. याचा जो डिस्क असतो तो बॉल टाईपचा असतो आणि तो गेट वॉलपेक्षा थोडासा छोटा असतो आणि थोडा लाईट असतो. यालाही आपण कोठेही पाइपिंग सिस्टममध्ये यूज करू शकतो, जसे की गॅस, ऑइल, एअर आणि पाणी. नेक्स्ट 5 नंबर आहे बटरफ्लाय वाल. बटरफ्लाय वाल एक असा वाल आहे, क्वार्टर टोन रोटरी मोशन वाल आहे. बटरफ्लाय वालचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की त्याची जी बॉडी खूप छोटी असते त्याला आपण कमी स्पेसमध्ये पण यूज करू शकतो, जसे की आपण प्लांटमध्ये कमी स्पेसमध्ये बटरफ्लाय वालचा यूज करू शकतो. आणि सगळ्यात जास्त त्याचा यूज प्लांटमध्ये होतो, कारण प्लांटमध्ये कमी स्पेस जागेत बटरफ्लाय वॉलचा यूज केला जातो. 6 नंबरला येतो प्रेशर रिलीफ वॉल. प्रेशर रिलीफ वॉलला आपण PRV पण बोलतो. प्रेशर रिलीफ वॉल कोठे यूज होतो? प्रेशर रिलीफ वॉल अशा ठिकाणी यूज होतो ज्या ठिकाणी हाय प्रेशर असतो, ज्या ठिकाणी प्रेशर लाईनला प्रेशर मेंटेन व प्रेशर कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेशर रिलीफ वॉलचा यूज करतात व PRV चा यूज करतात. 7 नंबर लेतो फ्लोट वॉल. फ्लोट वॉल मित्रांनो सप्लाय लाईनमध्ये, जसे की सप्लाय लाईन आपण टाकीच्या आतमध्ये घेऊन जातो. टाकीच्या आतमध्ये कोणती गोष्ट भरल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक बॉल असतो, ते भरल्यानंतर बॉल वरती येतो. बॉल वरती आल्यावर वाल बंद होतो आणि वाल बंद झाल्यावर पाणी पडायचे बंद होते. मित्रांनो, हे आपण सप्लाय लाईनमध्ये लावतो, याला मोटर लाईनमध्ये लावत नाही. जर मोटर लाईनमध्ये वाल लावला तर मोटर लाईनचं पाणी टाकीत जाईल, टाकी भरेल आणि वाल बंद होईल, जसे की वॉल बंद झाल्यावर पाणी पडणार नाही. यामुळे मोटरवरती लोड येईल आणि मोटर जळू शकते. त्यामुळे वाल लावायचा असेल तर सप्लाय लाईनमध्ये लावावा जो मोटरशी कनेक्ट नसावा, जसे की वॉटर टँकमध्ये पण लागतो, फ्लॅश टँकमध्ये पण लागतो आणि वॉटर कूलर अशा ठिकाणी पण लागतो. या ठिकाणी फ्लोट वॉलचा